संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. संसदेचं कामकाज रोखण्याच्या प्रवृत्तीबाबत राष्ट्रपतींनी संबंधितांना सुनावले खडे बोल. कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याचं आवाहन. हरियाणातलं जाट आंदोलन समाप्त. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीमुळे आजही 210 रेल्वेगाड्या करण्यात आल्या रद्द. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझर कोठडीत असल्याचं पाकिस्तानकडून जाहीर. निर्णय घेणं आणि वेळ आल्यावर तो बदलणं ही भाजपाची खासियत, राज ठाकरे यांचा आरोप. आणि मुंबई शेअर बाजाराच्या तेजीला लगाम. निर्देशांकात 379 अंकांची घसरण. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्तांत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसद हे लोकशाहीचं मंदिर असून ते विविध मुद्द्यांचे वाद प्रतिवाद आणि चर्चेसाठी आहे, कामकाजात अडथळे आणण्यासाठी नाही, असं सांगत संसदेचं कामकाज रोखण्याच्या प्रवृत्तीबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणातून खडे बोल सुनावले. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकार सातत्यानं करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळायला सुरुवात झाली असल्याचं ते म्हणाले. देशाच्या विकासदरात वाढ झाली असून महागाई कमी झाली आहे, असंही ते म्हणाले. व्यापाऱ्यांना व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांमुळे जागतिक बँकेच्या व्यापारविषयक क्रमवारीत भारतानं 12 स्थानांची झेप घेतली. तसंच मेक इन इंडिया उपक्रमामुळे परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 39% वाढ झाली आहे, अशी माहितीही राष्ट्रपतींनी यावेळी दिली. प्रधानमंत्री जनधन योजना ही जगातली सर्वात यशस्वी वित्तीय समावेशन योजना ठरल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. सबका साथ सबका विकास हा सरकारचा मूलमंत्र असून अन्न सुरक्षा, सर्वांसाठी घर आणि सर्वसमावेशक तसंच सर्वांगीण विकासाला सरकारचं महत्व असल्याचं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चेत विरोधकांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला तर विविध विषयांवर सर्वांगीण चर्चा होऊन संसद अधिवेशन लोकोपयोगी ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. अधिवेशनापूर्वी ते आज सकाळी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेतल्या गेल्या काही दिवसातल्या मजबूतीमुळे देशवासियांबरोबरच जगातल्या अनेक राष्ट्रांचं या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर लक्ष आहे. अधिवेशनात सरकारच्या कामकाजावर टीकाही व्हायला हवी तसंच सरकारच्या उणीवा निदर्शनाला आणायला हव्यात, असंही ते म्हणाले. संसद अधिवेशनाच्या कामकाजात अडथळे आणण्याच्या प्रवृत्तीत होत असलेली वाढ आणि त्यात सुधारणा करण्यासाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांची भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप थोरात आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण आत्ताच बघितलं की संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले जातात. हे याच वेळी नाही तर अनेक वेळा घडलंय. आधी सुद्धा, आधीच्या सरकारच्या वेळेला सुद्धा घडलंय. दोन्ही पक्ष तेच होते, वेगवेगळ्या भूमिकेत फक्त आलेले आहेत. ह्या अशा संसदेची अडवणूक करण्याबद्दल, म्हणजे तुम्ही स्वतः संसदेचं कव्हर केलेलं आहे, तुमचा अनुभव काय आणि तुम्हाला काय वाटतं? तर तो भारतीय लोकशाहीचा दुर्दैवानं अलीकडच्या काळात मूलाधार झालेला आहे की संसदीय कामकाजात अडथळे आणणं. मी स्वतः जवळजवळ गेली 45 वर्ष एक कॅम्पेन केला की झिरो अवर याच्याबद्दल तो नसावाच आपल्या संसदेमध्ये, कारण पश्चिमी जगातल्या डेमोक्रेसीमध्ये कुठेही झिरो अवर नसतो. कारण सरकार तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, फक्त तुम्ही तिथं मच्छी बाजार करता. परंतु आपल्या संसदेमध्ये, आपल्या विधानसभांच्या मध्ये झिरो अवर आहेच. कारण नसताना कुठल्याही इतर पाश्चिमात्य जगतात झिरो अवर नसतो. दुसरी गोष्ट सभात्याग. सभात्याग हा आला आपल्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये. आपण डिबेटमधून निघून जायचो, त्याचा तो प्रभाव आहे आणि तो प्रभाव अजून टिकू नये. हे हा गेला पाहिजे. सभात्याग काय? ही डेमोक्रेसी बाय डिबेट आहे. त्याच्यामुळे फक्त चर्चा होऊ शकते संसदेत. संसदेत तुम्ही चर्चा करायची असते, तुम्ही दुसऱ्या मुद्द्यावरती यायचं नसतं, मुद्दे मांडायचे असतात. जशा ब्रिटिश संसद ही तशी परंपरा खूप बांधते, कारण तिथला सत्ताधारी
आणि पंतप्रधान आणि याच्या विरोधी पक्ष नेता याच्यामध्ये टू स्वॉर्ड स्लिंगचं अंतर असतं, बुद्धीवर यायचं नसतं. म्हणजे त्यांनी पूर्वीच्या काळात तलवारी काढत असं तर ते नाही, म्हणून त्यांनी ते अंतर जसं ठेवलेले त्याचे संकेत आहेत. आपण त्यांच्याप्रमाणे अनेक गोष्टी घेतल्या, परंतु आपल्या ज्या जुनाट जे रोग आहेत ते आपण घेतले नाही, त्यामुळे संसद आपण नीट चालवत नाही. दोन्ही पक्षांची याला विरोधच असल्यासारखं आहे. कारण भाजपचं कसं आहे की भाजपचा आकारात्मक वाढ झाली, संख्यात्मक वाढ झाली अलीकडच्या काळात, आणि विरोधी पक्ष म्हणून तो उदयाला चांगली गोष्ट होती, परंतु भाजपमध्ये गुणात्मक वाढ झालेली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये काय 125 वर्षाचा पक्ष येतो, परंतु 125 वर्षाचा हा पक्ष पुन्हा बाल्यावस्थेत गेलाय, पोरकटपणानं वागतोय. त्याच्यामुळे संसदीय लोकशाही आणि देशाचं राजकारण या दोन पक्षांच्या या अंगभूत दोष जे आहेत त्याच्या कात्रीत सापडलेला आहे. त्याच्यामुळे फारसं काही तिथं होऊ शकत नाही. मीडियालाच आणखी काही दशक हा कॅम्पेन करावा लागेल. यांचं धेडगुजरीपणाची संसदीय लोकशाही चालवतात हे, श्रद्धा यांची संसदीय लोकशाहीवरती नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, यांची मात्र स्वतःचं वेतन आणि स्वतःच्या पेन्शन याच्या संबंधित बिल असताना ते एका मिनिटात लगेच पास होतं, परंतु देशासाठीच्या महत्वाच्या प्रश्नावरती यांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही जातात. तुम्ही जनता सार्वभौम आहे, जनतेचे तुम्ही पगारी नोकर आहात. तुम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिले त्या प्रक्रिया, तुम्ही जनतेचे मालक नाही. पगारी नोकरानं तिथं काम केलंच पाहिजे. म्हणजे काम न करण्यासाठी हे पेन्शन वाढवून घेणार याला काय. आणि देशापुढे अनेक महत्वाचे प्रश्न पडले या संसदेच्या अधिवेशनात, त्याच्यावर निदान चर्चा तरी व्हावी सगळ्यांची अपेक्षा आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला संसदीय लोकशाहीमध्ये हे जे आपल्याला आव्हानं दिसत आहेत, ही आव्हानं नेमकी काय वाटतात? म्हणजे कशामुळे ही अशी तुम्ही जे म्हणताय की सभात्याग करतात, निघूनच जातात किंवा गोंधळ घालून त्या दिवसाचं कामकाजच करून देत नाहीत, तर ही आव्हानं आपण कशी काय पेलणार आहोत? कारण हे असं प्रत्येक वेळेस नाही तर होत राहील कुठलाही पक्ष आला तरी. त्याचं कारण मुळात ती संसदीय लोकशाहीवरती श्रद्धा पाहिजे. मला यांच्यामध्ये श्रद्धा आहे असं दिसत नाही, माफ करा. कारण संघ परिवारातून उदयाला आलेला भाजप याचा एक चालकानु वर्तित्वावरती विश्वास आहे. आणि काँग्रेस जरी तिची पायाभूत बांधणी नीट होती, तरी पण काँग्रेस अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या म्हणजे बऱ्याच वर्ष दशक काही, तिचा एक कुटुंब चालकानुवर्तित्व असं आहे. त्यामुळे एकीकडे एक चालकानुवर्तित्व, दुसरीकडे एक कुटुंब चालकानुवर्तित्व. त्याच्यामुळे यांच्यामध्ये दोन्ही पक्षांच्या मध्ये अंतर्गत लोकशाही नाही. आणि हे दोन्ही पक्ष ठराविक व्यक्ती म्हणजे बांधून ठेवल्यासारखे असतं. अंतर्गत निवडणूक या पक्षांच्या मध्ये होत नाही. मुळातला याच्यातून ही शुद्धता, पक्षांच्या शुद्धतेची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, ते झालं पाहिजे. आणि संसद ही चर्चा करण्यासाठी असते, आणि लोकशाहीमध्ये नोट ऑफ डिसेंटला जास्त महत्व असतं की असहमती, माझी तुमच्या या विषयाबद्दल असहमती आहे, आणि असहमती काय, मला तुमचा चेहरा आवडत नाही म्हणून नाही, तर जनतेच्या हिताच्या दृष्टीनं मला जे तुमच्या धोरणामध्ये बदल करायची वाटतं प्रामाणिकपणे ते मी, म्हणून मी तुमच्याशी असहमत आहे. आणि बाकी व्यक्तिगत काय, माझा कोंबडा हरवल्यामुळे सूर्य उगवला पाहिजे हा जो अट्टाच असतो दोन्ही पक्षांचा, तो सगळ्यात चुकीचा आहे. काय लोकांचं हित पाहिजे. जीएसटीचं बिल बघा तुम्ही, कारण नसताना अडकून पडलेले हे वस्तू आणि सेवा कराचं बिल, वस्तू आणि सेवा कराचं बिल आहे. रस्त्यावरचे जे काही अपघात होतात त्याचं बिल पडू नये, अनेक बिलं अशी पडू नये त्याची गोष्ट नाही. आपल्या अर्थव्यवस्थेच्या पुढे किती मोठी हे वस्तू आणि सेवाचं विधेयक आलं तर 2% आपला विकासाचा दर वाढेल असा अर्थतज्ञांचा दावा आहे. आता ही गोष्टी आपण करत नाही, कारण काँग्रेस त्यावेळेला आग्रही होतं, त्याच्यानंतर बीजेपीने कडाडून विरोध, आता बीजेपीने आणले, काँग्रेसचं त्यांना सहकार्याने म्हणतात. आणि दुसरं असं, जसं संघ परिवाराचं हिंदुत्व कसं आहे, पाकिस्तानमध्ये जसं चालतं तिथला इस्लामी फंडामेंटलिझम, त्याची नक्कल करत ते हिंदुत्व बांधणी करतात, त्याची आर्ग्युमेंट करतात. तसंच काँग्रेस आता कसं चाललंय, संसदीय लोकशाहीचं पावित्र्य किंवा ते मंदिर असं आता काँग्रेस बघत नाही. ते कसं बघतायत की जसं बीजेपीने आम्हाला विरोध केला ना, संसद चालू दिले नाही, आपण तसंच करू, जशाच तसे शठम प्रतिशार, याच्यातून लोकांचं भलं होणार नाही. हे दोन्ही पक्ष लोकांच्या मनातून उतरतील. राजकीय पक्षांची बांधणी चांगल्या पायावरती झाली नाही, संसदीय लोकशाहीला धोका होतो, लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल हा धोका आहे. मीडियानं आणखी बराच काळ याच्यावरती
संसदीय लोकशाही दृढमूळ होण्यासाठी काम करावं लागेल. बरोबर आहे. आता तुम्ही स्वतः संसदेत अधिवेशन चालू असताना बसलेले आहात पत्रकारिता करण्याच्या निमित्ताने, तुमच्या असे लक्षात राहिलेले काही अनुभव आहेत का की आपण संसदेला सारखंच असं वाईट म्हणतोय की नाही गदारोळ करतात, माईक काय फेकून मारतात आणि ते लाईव्ह लोकांना सगळ्यांना दिसत असतं, पण ज्या काळात टीव्ही सुद्धा नव्हते किंवा तेवढी प्रसारमाध्यमं स्ट्रॉंग नव्हती त्या काळात सुद्धा खूप चांगल्या डिबेट्स झालेल्या आहेत, खूप चांगली भाषणं लोकांनी अभ्यासपूर्ण केलेली आहेत, असे काही तुमच्याकडे अनुभव आहेत का? एक फक्त उदाहरण देतो, कारण ते आता सदस्य म्हणून आहेत संसदेत. डॉक्टर करण सिंग, काश्मीरचे भूतपूर्व महाराज, हा माणूस अत्यंत विद्वान, अरविंदोंच्या वरची त्यांची पीएचडी आहे. त्यांचं ज्यावेळेला ते हेल्थ मिनिस्टर होते इंदिरा गांधीच्या काळात, आणि संसदेतली भाषणं म्हणजे आवर्जून ऐकावी अशी त्यांचं खुश. मला आठवते खुशवंत सिंगांनी वर्णन केलं होतं की डॉक्टर करण सिंग स्पोक पर्शियनाइज्ड उर्दू, संस्कृताइज्ड हिंदी अँड क्वीन्स इंग्लिश. त्यांचं म्हणजे कानात साठवून घ्यावं करण सिंगांची भाषण असा त्याचा भाग होता. आता त्यावेळेला काही प्रसारमाध्यम नव्हती, टेलिव्हिजन कव्हर करत नसते संसद, परंतु आता अशी भाषण दिली ही मेजवानी कानात साठवून ठेवाय. करण सिंगाचं वर्णन अत्यंत तिखट लिहिणारे पत्रकार होते बाबूराव पटेल मदर इंडियाचे, त्यांना प्रश्न विचारायचे वाचक. बाबूराव पटेल यांनी वर्णन केलं होतं की डॉक्टर करण सिंग इज द ओनली पिकॉक इन इंदिराज कॅबिनेट, इंदिराज पोल्ट्री फार्म असा शब्द होता. तर त्याच्यामुळे अशी अनेक माणसं विरोधी पक्षामध्ये होती, सत्तारूढ पक्षामध्ये होती. आता डॉक्टर करण सिंगाचा उपयोग कुणी काँग्रेस कधीच करून घेत नाही. बरं, डॉक्टर करण सिंग हे काय त्यात इरिलेव्हंट झाल्यासारखे, ते राज्यसभेचे सदस्य आहेत. पण मग आता तुम्हाला संसद व्यवस्थित सुरळीत चालावी, यशस्वी व्हावी यासाठी काय करायला हवं असं वाटतं एक पत्रकार म्हणून? काय उपाययोजना केल्या तर आपले हे सुरळीत होऊ शकेल? पत्रकारांनी उपाययोजना करणं म्हणजे काय की समजा सभात्याग झाले तर त्याला महत्व देऊ नका तुम्ही. मी स्वतः याच्याबरोबर मोहीम काढली, घेतली, कॅम्पेन आखला 40-45 वर्ष त्याचेच काम केलं. परंतु पत्रकार सभात्याग झाले म्हणजे गोंधळ घातला त्याचं जास्त महत्व देतात, हे चुकीचं आहे, हे थांबवलं पाहिजे मीडियानं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते झिरो आवर मध्ये काय होतं तो मच्छी बाजार करतात ते मुळीच देऊ नये. दुसरा भाग असा की सत्तारूढ पक्षाने त्याची जबाबदारी संसद चालली पाहिजे, मुळात त्यांची लोकशाहीवरती श्रद्धा पाहिजे. अर्धवट धेडगुजरी श्रद्धा असेल तर काही होणार नाही. याच्यामध्ये त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, विरोधी पक्षाची मनधरणी केली पाहिजे आणि संसद ती दर्जेदारपणानं ती बिलं व्हावी, त्याची चर्चा व्हावी. आता देशापुढचे किती महत्वाचे प्रश्न आता पडलेले की समजा की बँकांची जी लोन आहे, जवळजवळ 7.5 लाख कोटी रुपयांची कर्ज आहेत, ही बुडीत जवळजवळ गेलेली आहेत, ही कॉर्पोरेट कर्ज आहेत. शेतकऱ्याचं 5,000 कर्ज थकलं तर तो बिचारा आत्महत्या करतो, जप्ती आली तर. ही तक कर्ज तुम्ही का वसूल करत नाही? एकच उदाहरण देऊ, ते रेकॉर्डवरती आहे म्हणून देतो, विजय मल्ल्यांचं उदाहरण. 7,000 कोटीचं कर्ज घेऊन ते हे करतात, विस्तृतीमध्ये घेतात, त्यांचं काय ते मॉडेल कॅलेंडर गर्ल्स वगैरे, त्यांचं काय वर्षभर व्हॅलेंटाईन डे चाललेला असतो. आता हा जो काही भाग आहे सरकारी सार्वजनिक बँकांची ही कर्ज, ती उद्योगपती पेजश्रीवाले ही अशी बुडवतात. त्याच्यातला दुसरा भाग आहे की विकास दरात खूप फरक पडतो. मेक इन इंडियाचं आताची काय चाललेलं आहे त्याची चर्चा होऊ द्यात ना. आपल्याकडे देशामध्ये आता फक्त अधिकृत आकडेवारी देतोय 2,85,000 मेगावॅटची विजेची स्थापित क्षमता, इन्स्टॉल कॅपॅसिटी, पण वीज निर्माण करतोय आपण फक्त 1,50,000 मेगावॅट. म्हणजे ह्या हे बुडीतच पद्धतीनं तुम्ही चालवताय. त्याचं कारण राज्य सरकार कुठलीही ती विजेचं बिल गोळा करू शकत नाही. तुम्ही आता मेक इन इंडिया काय करणार, या सगळ्या गोष्टी कॅपॅसिटी कमी असेल याची चर्चा झाली पाहिजे. जाट आंदोलन चर्चा होऊ द्या, जेएनयू उदारमतवादी धोरण पाहिजे विद्यार्थ्यांच्याबद्दल, त्याची चर्चा होऊ द्या, आणि राष्ट्रद्रोही कारवाया असतील ना तर ते जरूर त्याच्याला नक्कीच साप लावला. यावेळच्या मग संसदेचं तुम्हाला भवितव्य काय वाटतं, कारण एवढी सगळी महत्वाची बिलं आहेत ती होतील का आणि होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, भवितव्य काय वाटतं तुम्हाला? आता नाही, आता हे काय करणार आहेत, हे काही एका रात्री सुधारतील, यांना कुठली तरी लस टोचली की सुधारतील असं नाही येते. हे आजारीच आहेत, मनोवृत्तींना आजारी असलेले आपले राजकीय पक्ष आहेत आणि त्यांना संसदीय लोकशाही ती हाडामध्ये मुरावी लागते, ती मुरलेली नाहीये. त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका त्याच्यामधली लोकशाही त्यातून बांधलं तर हे होईल. आणि दुसरी गोष्ट, बीजेपीमध्ये आता दिसत नाही की त्यांना ते राजकीय डावपेचात त्याबद्दलही दिसत नाही. त्यांचा राजकीय हस्तक्षेप जो असतो तो आत्मघातकी बऱ्याच वेळा ठरतो आणि त्याच्यामध्ये अनेक मूल्यांची तुडवणूक तर होते. काँग्रेस आता कुठं भान हरवलेल्या पक्षासारखे यांच्यामधून आता काही होईल असं काही मला वाटत नाही. मीडियानं जास्त जागरूक राहिलं पाहिजे आणि संसदीय लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे, हे मंदिर दिसलं पाहिजे. ही मीडियावरची जास्त जबाबदारी, राजकीय पक्ष सुधारतील लवकरच्या काळात असं दिसत नाही.
आज राष्ट्रपतींनी स्वतः अभिभाषणात पहिल्याच दिवशी संसदेच्या म्हटलेलं आहे की संसद हे मंदिर आहे आणि त्याचं पावित्र्य राखा. तर मला वाटतं ते दोन्ही पक्षांकडनं राखलं गेलं, कारण कधीही कोणीही सत्तेवर येऊ शकतो आणि कधीही कोणी विरोधी पक्ष असू शकतो. तर दोघांनी तुम्ही म्हणताय तसंच संसदीय लोकशाहीचं महत्व जाणून ते जर पावित्र्य राखलं तर मला वाटतं संसद चांगली चालेल आणि चांगले निर्णय घेतले जातील. तुम्ही ह्या विषयावर बोलायला आलात आणि खूप चांगल्या तुमच्या अनुभवांची आम्हाला इथे शिदोरी उलगडून दाखवली त्याच्याबद्दल धन्यवाद. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि सबला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच आहार पुरवण्यासाठी निविदा मागवताना दरासाठी स्पर्धात्मक निविदा न मागवता केवळ अभिव्यक्ती स्वारस्य पद्धतीनं ई निविदा मागवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. या पद्धतीनुसार निविदा प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पोषण आहाराची गुणवत्ता टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. तसंच यासंदर्भात केंद्र शासनाने ठरवून दिलेली मानकं आणि किमतीची मर्यादा पाळणं आवश्यक आहे. केंद्र शासनाने पोषण आहाराचे दर निश्चित केलेले असल्यानं किमतीवर स्पर्धा करण्याची आवश्यकता नव्हती. तसं केल्यास काम मिळवून घेण्यासाठी कमी किमतीचा देकार देण्याचा कल राहील. कमी किमतीचा देकार दिल्यास गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि पुरवठादार गुणवत्ता प्रमाण टिकू शकणार नाही. दरम्यान विविध प्रकारच्या दस्तांवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क आता फ्रँकिंग तसंच ई पेमेंटद्वारे ग्राहक प्रणालीमार्फत आवश्यक तेवढंच भरण्याची सोय उपलब्ध असल्यानं आता नागरिकांना योग्य तेवढंच मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 70 पोट कलम 2 वगळण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हरियाणात गेले काही दिवस सुरू असलेलं जाट आरक्षणासाठीचं आंदोलन आज सकाळी मागे घेण्यात आलं. विधानसभेच्या आगामी अधिवेशनात जाट आरक्षणाबाबतचं विधेयक मांडण्यात येईल या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या आंदोलनामुळे गेले काही दिवस विस्कळीत झालेलं या भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आंदोलकांनी रेल्वे संपत्तीचं मोठं नुकसान केलंय. या आंदोलनादरम्यान 12 रेल्वे स्थानकांना आग लावण्यात आली तसंच 3 इंजिनांची आणि 2 ट्रॅक मशीन्सची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे आजही 210 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागलाय. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर 14 जानेवारीपासून संरक्षक कोठडीत असल्याचं पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटलंय. अझरसह जैश ए मोहम्मदच्या काही सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं असून संघटनेची काही मालमत्ता सील करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात पुरावे उपलब्ध झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल असं अजीज म्हणाले. पाकिस्तान सरकारमधल्या वरिष्ठांनी प्रथमच अझरच्या कोठडीच्या वृत्ताला पुष्टी दिली. पठाणकोट हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तान गंभीर असल्याचा दावा अजीज यांनी केला आहे. कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी जलद गतीनं व्हावी अशी विनंती या प्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडच्या वकिलांनी आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केली. मात्र या खटल्यातला तपास असमाधानकारक असल्यानं ही सुनावणी तहकूब करावी अशी विनंती फिर्यादी पक्षानं यावेळी केली. खटल्याचा सखोल तपास झाल्याशिवाय सुनावणी घेऊ नये असा मुद्दा फिर्यादी पक्षानं मांडला होता. राज्यात वाळू लिलावाकरता नवीन धोरण आणणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. परवानगीला लागणारा विलंब टाळण्यासाठी 5 हेक्टरपेक्षा कमी वाळू आणि इतर गौण खनिज उत्खननासाठीचे प्रस्ताव जिल्हास्तरीय तज्ञ मूल्यांकन समिती आणि पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात येतील असंही खडसे यांनी सांगितलं. वाळू रेती लिलावाच्या वेळापत्रकानुसार जून महिन्यापर्यंत वाळू रेती गट निश्चिती केली जाईल. त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ग्रामसभा यांच्याकडून लिलावाबाबत प्रमाणपत्र घेण्यात येईल आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यात येईल. तसंच सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत लिलावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. 1 ऑक्टोबरपर्यंत लिलावधारकाला वाळू गटाचा ताबा देण्यात येईल. या नवीन वेळापत्रकानुसार 1 ऑक्टोबर ते पुढच्या वर्षीच्या 1 ऑक्टोबरपर्यंत लिलावधारकाला हक्क देण्यात येतील. यामुळे वाळू 12 महिने उपलब्ध होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार कुंभार समाजाला दरवर्षी मातीपासून वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या 500 ब्रासपर्यंतच्या मातीवरील स्वामित्व धनात सूट देण्यात आली आहे असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं. सरकार निर्णय घेते आणि वेळ आल्यावर बदलते भाजपा सरकारची ही खासियत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. रत्नागिरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षाने उचललेला जेएनयूचा मुद्दा हेतुपुरस्सर आहे. संसदेच्या अधिवेशनात इतर मुद्दे उचलून धरू नयेत यासाठी हा मुद्दा मांडण्यात येत आहे असंही ते म्हणाले. राज्यात चारा छावण्या बंद करण्याबाबतही ठाकरे यांनी यावेळी टीका केली.
पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना शपथ दिली. या शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, अनेक मंत्री, सचिव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याबाबतच्या वादंगातून आज नांदेड इथं पुकारलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समिती आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना यांनी या बंदची हाक दिली होती. जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं. पोलीस प्रशासनानं सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शहरामध्ये आज झालेल्या पोलीस पथसंचलनात पोलीस अधीक्षक परमजीत सिंग दहिया हे देखील सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला आंतरराष्ट्रीय मानांकन सेवा संस्थेचं आयएसओ प्रमाणपत्र मिळालं आहे. हे मानांकन मिळवणारं महाराष्ट्रातलं ते पहिलंच केंद्र ठरलंय. महाड औद्योगिक वसाहतीमधील 150 कारखान्यांमधून निघणारं सांडपाणी इथल्या महाड उत्पादक संघाच्या सीईटीपी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं नियंत्रित करण्यात येतं. त्यातून प्रक्रिया केलेलं सांडपाणी सावित्री नदीत सोडलं जातं. 10 वर्षांपूर्वी याच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून इथली सामाजिक शांतता धोक्यात आली होती. परंतु गेल्या 5 वर्षांपासून सोसायटीनं सांडपाणी आणणाऱ्या उद्योग समूहांवर नियंत्रण ठेवल्यानं आज हे काम इतरांना आदर्शवत ठरलं आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या आणि देशात पहिल्या क्रमांकावर या सीईटीपी केंद्राची नोंद झाली आहे. आणि ते गेल्या वर्षभरामध्ये अतिशय पॉझिटिव्हली सर्व इंडस्ट्रीने, सर्व या ठिकाणी नागरिकांनी आणि या ठिकाणी एनजीओ, एमपीसीबी, एमआयडीसी यांनी अतिशय चांगला सहभाग या ठिकाणी त्यांचा नोंदवला. पुढे जाऊन याचा जो ट्रीटेड इफ्लुएंट आहे हा सुद्धा आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने हा आपला यूज करावा, त्याचा वापर करावा, जेणेकरून महाराष्ट्राचा जो दुष्काळ आता जो आपण अनुभवतोय हा आपण काही अंशतः कमी करू शकतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषणाची तीव्रता यापुढे कमी होणार आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण यापुढेही नियंत्रणात राहून प्रक्रिया केलेलं सांडपाणी समुद्रात न सोडता त्याचा वापर करण्याचा यापुढचा टप्पा गाठण्याचा महाड उत्पादक संघाचा प्रयत्न राहील. यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणक सेवा संस्थेचं सहकार्य मिळेल असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. मुंबई शेअर बाजारात गेले 4 दिवस सुरू असलेल्या तेजीला आज लगाम बसला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतल्यानं निर्देशांकात 379 अंकांची घसरण होऊन दिवसअखेर तो 23,410 अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात बाजार स्थिर होता, परंतु दुपारी विक्रीचा जोर वाढला. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 28 समभाग आज मंदीत राहिले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 125 अंकांची घसरण होऊन तो 7,109 अंकांवर बंद झाला. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 17. नागपूर 33 आणि 19. पुणे 37 आणि 15. औरंगाबाद 36 आणि 20. नाशिक 36 आणि 12. कोल्हापूर 37 आणि 23. रत्नागिरी 32 आणि 18. सोलापूर 39 आणि 24. आणि अमरावती कमाल 35 आणि किमान 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. संसदेचं कामकाज रोखण्याच्या प्रवृत्तीबाबत राष्ट्रपतींनी संबंधितांना सुनावले खडे बोल. कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याचं आवाहन. हरियाणातलं जाट आंदोलन समाप्त. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीमुळे आजही 210 रेल्वेगाड्या करण्यात आल्या रद्द. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर कोठडीत असल्याचं पाकिस्तानकडून जाहीर.
निर्णय घेणं आणि वेळ आल्यावर तो बदलणं ही भाजपाची खासियत, राज ठाकरे यांचा आरोप. आणि मुंबई शेअर बाजाराच्या तेजीला लगाम, निर्देशांकात 379 अंकांची घसरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.